सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया. सुरुवातीला एक अतिशय धक्कादायक बातमी आहे. डोंबिवलीतली सामूहिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता महाबळेश्वरमध्ये अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीनं बाळाला घरातच जन्म दिल्यानंतर तिच्यावर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेला वाचा फुटली आहे. या मुलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं असून पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत स्थानिक शिवसेना नेत्याच्या 2 मुलांसह आणखी 11 जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. त्यातील 5 जणांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. दोन्ही मुख्य संशयितांना 27 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन पीडितेनं बाळाला जन्म दिल्यानंतर कोणतीही दत्तक प्रक्रिया न राबवता मुंबईतल्या चौरसिया कुटुंबाला हे बाळ परस्पर विकण्यात आलं. आता या संदर्भात अधिक तपास करण्यासाठी महाबळेश्वर पोलिसांचं एक पथक मुंबईत दाखल होईल. एका 17 वर्षाची मुलगी सोबत असा प्रकार घडला हे स्पष्ट आला. त्याच्यामध्ये पोलिसांनीच पुढाकार घेऊन सर्वांना तिची आई असो बाकी लोक असो सर्वांचे बयान वगैरे घेतले. सामाजिक कार्यकर्ते वगैरे महिलांचा आम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि काल रात्री पोक्सो आणि रेपची सेक्शन खाली गुन्हा दाखल करून 2 लोकांना अटक करण्यामध्ये आम्ही कारवाई केली आहे. आणि आता त्याच्यामध्ये पुढची कारवाई कुठे काय प्रकार घडला होता DNA ॲनालिसिस त्या मुलाचे आणि आरोपीची आणि ती मुलगीची ही सगळी प्रोसिजर आता होणार आहे. तर या घटनेवरती भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली, आपण पाहूयात. पोलिसांची इब्रत धुळीला मिळवायचं काम या महाविकास आघाडी सरकारने केलंय, त्याची परिणिती राज्यातल्या गोरगरीब महिला आणि लेकीबाळींना करावं लागतंय, त्यांना भोगावं लागतंय. रोज त्यांचे तुकडे तोडले जात आहेत. 14 वर्षाची मुलगी, 33 जण आणि अजून तपास चालू आहे, माहित नाही नंबर किती वाढेल. 13.5 वर्षाची मुलगी, 14 जण. महाबळेश्वरला गुन्हा दाखल झालाय अल्पवयीन मुलीवरती गँगरेप. त्याच्यातून बाळ झालं, ते बाळ विकलं. शिवसेनेचा तिकडा कुठला पदाधिकारी, त्याची मुलं सगळे अरेस्टेड आहेत, 11 जण. अजून तपास चालू आहे. काय चाललंय? ही शिवशाही आहे. अहो मुख्यमंत्री महोदय पत्र लिहितात, महा आम्ही सांगितलं एक महिलांसाठी विशेष अधिवेशन बोलवा. रोज घटना घडतायत, रोज घटना घडतायत.